औरंगपुरा विभागात शुल्लक कारणावरून एका 28 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून केल्याची खळबळजनक घटना रात्री घडली आहे. या प्रकरणी 3 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले. औरंगपुरा येथील पिया मार्केटमध्ये रात्रीच्या सुमारास एक तरुण घराकडे जात असताना तिघांनी शुल्लक कारणावरून वाद घातला. हा वाद विकोपाला गेला. यावेळी आरोपीने तरुणास धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे. या घटनेविषयी अधिक माहिती अशी की समीर खान सिकंदर खान वय 28 वर्ष असेफिया कॉलनीमध्ये हा तरुण औरंगपुरा येथील पिया मार्केट येथून 11:30 सुमारास घराकडे जात होता. दरम्यान तिथे असलेल्या 3 जणांनी समीर खानशी क्षुल्लक कारणावरून वाद घातला. दरम्यान हा वाद विकोपाला गेला. यावेळी समीर व आरोपींमध्ये बाचाबाची झाली. समीरने तिघांचा प्रतिकार केला. यावेळी तिघातील एकाने जवळ असलेले शस्त्र काढून समीरला भोसकले. यावेळी समीर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मित्रांनो, त्याला तात्काळ घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, मात्र रस्त्यातच त्या तरुणाचा मृत्यू झालाय. दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. यावेळी घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेज त्यांनी ताब्यात घेतलंय. या सीसीटीव्ही फुटेज वरनं पोलिसांनी 3 संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय. या प्रकरणाचा पुढील तपास सिटी चौक पोलीस करत आहेत. माझं नाव सय्यद मोहसिन अली मझहर अली, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिटी चौक औरंगाबाद. काल दिनांक 14/1/2021 रोजी मयत आणि त्याचा मित्र मयत समीर खान सिकंदर खान आणि त्याचा मित्र मोहम्मद आदिल मोहम्मद आरेफ हे दोघे पिया मार्केट औरंगपुरा येथे दारू पिण्यासाठी गेले असता त्यांच्यासोबत 3 अनोळखी इसमांचे भांडण झाले. त्या भांडणामध्ये अनोळखी इसमापैकी एकाने त्यांच्यावरती चाकूने हल्ला केला व त्या चाकूच्या हल्ल्याने मयत समीर खान सिकंदर खान हा मृत्यू पावला. त्याचा मित्र आदिल यांच्या फिर्यादीवरून काल शिरडीच्या पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला व माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाने आणि DCP साहेब आणि SCP साहेब यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी क्रांतीचौक पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व क्राईमच्या अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी एकीने प्रयत्न करून आरोपींना रात्री चौकशी कामी ताब्यात घेतलेले आहेत.